हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथं ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. पडळकर एका बापाची औलाद असशील तर आरोप सिद्ध कर. मंत्री वडट्टीवारांचा पलटवार. पडळकर, तू चुकीच्या माहितीवर बोलतोयस. तुझे केंद्रातले मंत्री किती शिकलेत ते बघ. आणि माझ्यावर जे चुकीचे आरोप केले त्यासाठी तुला चंद्रपूरला चक्रा मारायला लावीन असा इशारा देत पडळकर एका बापाची औलाद असशील तर आरोप सिद्ध कर असा पलटवार मंत्री विजय वडट्टीवार यांनी केला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना वडट्टीवार यांनी काल उगवलेले कवच म्हटल्यानंतर पडळकरांनी वडट्टीवारांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. वडट्टीवार हे टक्केवारी घेतात, त्यांची दारूच्या दुकानात भागीदारी आहे अशी टीका पडळकरांनी केली होती. आज या आरोपांचा समाचार घेताना वडट्टीवार यांनी पडळकरांचा चांगलाच समाचार घेतला. जर एका बापाची औलाद असशील तर आरोप सिद्ध करून दाखव असे आवाहन दिले. चला पाहुयात काय म्हणालेत मंत्री वडट्टीवार. आणि काही पत्रव्यवहार केलेला आहे, त्या बालकाला मला सांगणं आहे. मी 5 वेळा विधानसभेचा आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. त्या चुकीच्या माहितीच्या आधारे याने जो काही पत्रप्रपंच केला आहे त्याला माझं उत्तर आहे की बाबा रे, तू माझ्यास मी किती शिकला आहे काढलास, पण तुला माहीत नाही तुमचे देशाचे शिक्षण मंत्री किती शिकले आहेत. आत्ताच कोकणातून नेते झालेत, जे केंद्रीय मंत्री झालेत ते किती शिकले आहेत. आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील माजी केंद्रीय मंत्री होते ते किती शिकले आहेत याची जरा माहिती घ्या. माजी मंत्री तो तर तुमच्याकडे 3रा वर्ग शिकलेला पाणीपुरवठा मंत्री झाला, बबनराव लोणीकर. आमच्याकडचा 10वी झालेलाच माणूस केंद्रीय मंत्री झालाय चंद्रपूर जिल्ह्यातील. आणि कोकणातील एक नेते केंद्रीय मंत्री आत्ताच नुकतेच घेतले. काय बोलतो, कोणावर बोलतो, कसा बोलतो, तुझी आत्ता आत्ता पुढे तू जमतेम आलेला आहे आणि मला म्हणतो की तुम्ही देवीस दुकानं पार्टनरशिपमध्ये. अरे नालायका, एक दुकान जर निघाला तर राजकारणातून बाद होईल. मी कोणाशी माझी भागीदारी असेल, कुठल्या दुकानात भागीदारी असेल, तर मी राजकारणातून बाद होईल. आणि तुला हे पत्र पंचपंच केलं आहेस त्याला एवढंच माझं सांगणं आहे की एक जरी आरोप पूर्ण करून दिलास आणि तुझ्यावर मानहानीचा दावा टाकेल आणि चंद्रपूर गडचुला तुला चक्रा मारा लावेल आणि तुझ्याकडून या मानहानीच्या बदल्यात वसूल करेल, हाही मात्र तुला लक्षात ठेव. मी 50 कोटीचा दावा या पडळकरावर टाकणार आहे. एकाही आरोप तो त्यामध्ये त्यांनी भागीदारीमध्ये दारू व्यवसाय सुरू केला, अत्यंत हीन आणि चुकीचा आरोप. 1 रुपया कोणाकडून आम्ही घेतलेला नाही, चहाचा सुद्धा राहिलेला नाही. चंद्रपूर जिल्हा का साक्षी आहे आणि हा तिकडे जाऊन चुकीच्या माहितीवर सांगतोय. आणि कोण घेतोय टक्केवारी गोशीखुर्ची? तुझ्या जर तू एका बापाची औलाद असशील पडळकर तर सिद्ध करून दाखव आणि एक माणूस उभा करून दाखव की ज्याच्याकडून मी टक्केवारी घेतली आहे. बेताल आणि फुकटच्या प्रसिद्धीसाठी वाटेल त्या पद्धतीनं असे घाणेरडे आरोप करणं हे सोडून दे. नाहीतर आम्हालाही बोलता येतं, पण राजकारणात सन्मान आणि मान हा एकमेकाचा ठेवायचा असतो. म्हणून त्या आरोप जे केलेत कधीतरी 36 मध्ये फॅक्टरी आहे म्हणून तुझ्या नावानं करून देतो शोधून आण. तुझ्या खानदानीच्या नावानं सगळं लिहून देतो जर फॅक्टरी असेल तर. माझी, माझ्या नातेवाईकाची, कुणाचीही जर भागीदारी असेल कुठल्या दुकानामध्ये आणि कुठल्या फॅक्टरीमध्ये दारूच्या, तर तू प्रायश्चित्त भोगायला तयार हो आणि माझी माफी मांग. आणि तुला याचे प्रायश्चित्त तुला मानहानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल हे तू लक्षात ठेव.